काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन झालंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांना 1 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्लीजवळच्या गुरगाव येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. परंतु 15 नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्यानं पटेल यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभा सदस्य अहमद पटेल यांचं आज पहाटे निधन झाले. ते 71 वर्षाचे होते. ऑक्टोबर महिन्यामध्ये पटेल यांना कोरोनाची लागण झाली होती. दिल्लीजवळ गुरगाव येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. गांधी कुटुंबाचे ते अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची राजकीय वर्तुळामध्ये ख्याती होती. शरीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्यानं बुधवारी पहाटे 3 वाजता त्यांचं निधन झालंय, अशी माहिती अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विटद्वारे दिली. खरं म्हणजे आजचा दिवस हा अतिशय दुःखद दिवस आहे असं मी म्हणेन. कारण की यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राच्या देशाचे ज्येष्ठ नेते, त्यांचंही आज पुण्यतिथी आहे. आणि त्याचबरोबर आजच्याच दिवशी देशाचे नेते, काँग्रेस पक्षाचे खजिनदार, अतिशय मुत्सदी नेतृत्व अहमदभाई यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला मिळालेलं होतं. त्यांच्या निधनाची वार्ता आज पहाटेच माझ्या कानावर आली. अतिशय दुःख झालं, अतिशय वेदनादायी अशा प्रकारची ही बातमी होती. आणि खरं म्हणजे 8 दिवसापूर्वीच माझी त्यांची हॉस्पिटलमध्ये मी त्यांना भेटलो होतो. त्यांच्या जवळपास म्हणजे अर्धा तास सहज गप्पा गोष्टी झाल्या. ते बेडवर होते आणि कोरोनातून बाहेर पडतील अशा प्रकारचं परिस्थिती होती. त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती त्यावेळेस. त्यामुळे फरीदाबादला मी त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यांची प्रकृती सुधरत असल्याचं मी पाहिलं. त्यामुळे समाधान वाटलं की आता 1-2 दिवसात ते बाहेर पडतील. आणि नंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडत चालली, 3 दिवसांमध्ये गंभीर झाली आणि आज पहाटे त्यांचं निधन झालं. ही अतिशय दुःखद, वेदनादायी अशा प्रकारची घटना आहे. काँग्रेस पक्षाने एक अतिशय महत्त्वाचा नेता आज आपल्यातून हिरावल्या गेल्याची भावना आम्हा सर्वांच्या मनामध्ये आहे. सोनिया गांधी, राजीव गांधी यांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून ते समजले जायचे. अतिशय अनुभवी नेते होते आणि काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही काळामध्ये म्हणजे संकटमोचन ज्याला म्हणू अशा प्रकारची भूमिका त्यांनी नेहमी बजावलेली आहे. म्हणजे एखादी प्रसंग निर्माण झाला, अडचणी निर्माण झाल्या, पक्षामध्ये काही प्रश्न निर्माण झाले तर ते प्रश्न कसे मार्गी लावावेत याबद्दल त्यांचा हातखंडा होता. सगळ्यांना सर्व मान्य असं नेतृत्व होतं आणि सोनिया गांधींपर्यंत आपला सल्ला, त्यांचे ते आर्थिक सल्लागारच होते, तसं पॉलिटिकल ॲडवायझर ज्याला म्हणू, राजकीय सल्लागार म्हणून त्यांनी काम अनेक वर्ष केलं. नुकतंच खजिनदार ते झाले होते, त्यामुळे पॉलिटिकल ॲडवायझर म्हणून त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांचा खूप मोठा बहुमोल हा मार्गदर्शन होतं, त्यांचा हातभार होता, त्यांचे आशीर्वाद होते. आणि मी 1.25 वर्षाचे अनेक वर्ष मी त्यांना जवळून पाहतो आहे आणि कोणावर इथे रागवायचे नाही, अतिशय समजदारीने एखादा प्रसंग समजून घ्यायचे आणि कार्यकर्त्यांची ओळख जाण असणारा अशा प्रकारचा नेता हा अहमदभाई यांच्या रूपाने आम्ही पाहायला होतो. अनेक वर्ष मी त्यांना पाहतो आहे आणि त्यातून बरंच शिकण्यासारखं होतं असं मला स्वतःला वाटतं.